Brescia. Facciamo sapere come capiti. Come mi chiami Tamma? Hai rotto Santo? Chi bravi Amdar? Nana Sai Palotkar. उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय नेते व्यासपीठ आणि शिल्लोड कळगावमधून उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी, थोडं शांत व्हा, खाली बसा. ये नसता मग तो जास्त मस्ती आला. दम धरत नाही तुम्ही, थोडं शांततेनं पाहा ना, थोडं बसा, कळ मारा थोडी. खरं म्हणजे आता त्याच्या बाबतीत अनेक जण बोलले, मी काय बोलाव, पण एवढं सांगतो नाना, आता जपलं जमलं आता, बरोबर आहे का नाही? आताही कोणी किती सत्तार आले तर जमा काही होईल का? सत्तारचा आता फत्तार. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय होतो तेव्हा तेव्हा तो जन्म घेत असतो, आणि खऱ्या अर्थानं आज त्याचा या तुमच्या रूपानं त्याचा जन्म घेतला, आणि 21 तारखेला त्याचा नसता नाबूद त्याचं नायनाट होणार आहे, काही शंका आहे तुम्हाला? आता खऱ्या अर्थानं तुमच्या मध्ये हनुमान जागृत झाला, ज्या हनुमानाची त्यांना अपमान केला तो तुमच्या मध्ये आता जागृत झाला. कुठल्याही क्षणी सत्तार वाचू शकत नाही आता. किती पोते सोड, किती वाच, आता आम्ही लाचार नाही, तुला संपवल्याशिवाय हा जनसमुदाय गप्प बसणार नाही. नाना तो बावळा झाला, काही बोलायला लागला, काही बोलायला लागला. आता ज्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजाचा 51 कोटी पुतळा त्याच्या भरोश्यावर एक 51 कोटी पुतळा आम्ही कुठे गेलो का? अरे तुला इतकं जर आदर आहे तर पोरं जय शिवाजी जय भवानी म्हणतात तर तो जय शिव असं म्हणतो का? पाच आहे याच्यात पूर्ण म्हणतो का शिवाजी? नाही म्हणत. जय शिवाजी म्हणत नाही तुम्ही, त्या याच्यावर बघा नाटक करतो नाटक. इतका जर त्याला पुलका आहे, मुसलमान बंधू पण इथं उपस्थित आहे. मी आमदार असेपर्यंत ताते आमदार होते, मी आमदार होतो. कोणत्याही मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधव आमचे आदर करत, आमच्या सोबत राहत, आम्हाला पाणी पाजत, आमचा सत्कार करत, आणि शिवाजी महाराजाच्या तिथे आम्ही गेलो की जल्लो सुधय जल्लो चाले, सगळे आम्हाला मुस्लिम बंधू सहकार्य करत होते. परंतु आता तो आमदार झाल्यापासून की गुलाल उधळला जातो का? जातो का सुनील? गुलाल उधळला आम्हाला बंदी. मग मुसलमानाने सांगितलं की त्याचा बंदी कर म्हणून? नाही, मुसलमानाला खुश करण्यासाठी फक्त. पहा मी आलो तर गुलाल बंद केला हिंदूंचा. काय बोलतो काय चालतो? अरे जर तुला थोडीशी आमदार येतो त्याची थोडीशी जाण ठेवी. त्या लोकांनी मोठ्या प्रेमानं तुला मतदान केलं, काही बोलतो. आता मतदारसंघात प्रचार करत असताना काय म्हणतो तो? नाना आबा
तो काय म्हणतो, सांडू पाटलांना काहीच केलं नाही, आमदारांना काहीच केलं नाही, आता 10 वर्षापासून आमदार कोण आहे? 10 वर्षापासून आमदार कोण आहे? 10 वर्षापूर्वीचा आमदाराचा कालुराला यानं काही केलं नाही म्हणूनही 10 वर्षापासून हा आहे, तर मग यानं काय हजामती केल्या? हा काय बोलायला तर वाटलं पाहिजे, बोलू का खालच्या पट्टीतून बोलू का? नाही नाही, आपल्यावर संस्कार आहे, आपण संस्कारित आहे, तसं नाही नाही बोलणार. यांना काय लागतं? याला फक्त आता एवढं सांगतो की याला खालच्या पट्टीत आता बोलायचं ते एकदा तुमच्या हातात येते करा. ही निवडणूक खऱ्या अर्थांना या निवडणुकीमध्ये नाना कोणत्या पार्टीचे ना आम्ही कोणत्या पार्टीचे, आता आम्ही तुमचे तुम्ही आमचे. किती कोणता नेता ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे शिल्लोडची. मीच मतदार, मीच उमेदवार आणि होणारा आमदार मीच, अशी ही निवडणूक आहे. जो मतदान करणार आहे नानाला तोच आमदार राहणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. इथं कोणी बाहेरून आणलं नाही, आम्ही आम्हीच तुमचे, तुम्हीच आमचे. ऐकणार बी तुमचे आमचे आणि सांगणार बी तुमचे, अशी निवडणूक आहे. किती अशी निवडणूक होणार आहे, इतिहास घडणार आहे शिल्लोड गावामध्ये, की नाना हे प्रचंड मतांनी आतापर्यंत कोणीच इतक्या मताने निवडून आलं नाही, इतक्या मतांना नाना निवडून येणार आहे. आणि अब्दुल सत्तार कोणीच इतक्या मतांना पडलं नाही, इतक्या मतांना पडणार आहे, हा इतिहास होणार आहे. आणि हा तुमच्या हातात आहे बंधूंनो, त्याच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे, वेळ झालेला आहे. हे सगळे कूट बैस करू लागले, 2-3 तासापासून बसले, आणि म्हणून मी काही जास्त वेळ बोलणार नाही. हे म्हणतात वरूरला, ते वरूरच्या लोकांचंच होतं ते, माझं काय होतं, मागे एक दिवस गमतीनं झालं की बा इथं जसं पाकिस्तान आणि हिंदुस्थानची क्रिकेट चालू होतं, सामना जोरात चालला, सगळ्या देशाचं लक्ष लागलं, आणि शेवटच्या टायमाला सार्क चालले सामना, आणि शेवटच्या याच्यात एक चेंडू मारला वरून वर आहे ना, तर सत्तार लांब फेकून द्याला किचर म्हणते का त्याला. आता तो टाईम नाही नानावर, नाना आधीच घेऊन चालले, नाना आजच विजयी झाले. प्रत्येक गावागाव सिक्सर आहे, आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की त्यांना काही सांगितलं भूल चापा काही मारतो, आता त्याचे चेले चपाटे गावागावात फिरू लागले, मोठ्याचे बंडल घेऊन फिरू लागले. ह्या त्यांना कुठून आणले ते, हमाली करणार माणूस, चिठ्ठ्या फेकणारा छापणारा माणूस, चट्टे करणारा माणूस कुठून आणले त्यांना? आपले जेदे तुमच्या गावातले फंडातले पैसे, तुमच्या बजेटमधले पैसे भोगल गिलं काढणारे, आणि ते पोते भरले ना, आता तुम्हाला वाटलं लावले घेऊन टाका तुमचे शेते. पण मतदान ट्रॅक्टरलाच केलं पाहिजे, नाही तर पुन्हा ही संधी कधी गेली तर तुम्हाला कोणी वाली नाही तुमचं म्हणून हे लक्षात ठेवा. मुस्लिम बांधवांना मला विनंती आहे, आपण ह्या शिल्लोडमध्ये एकजुटीना एक दिला दिल खुलास बंधुभाव ठेवून त्यांनी आपण इथं वागतो, परंतु तुम्हाला विनंती करतो मी की तुमच्याकडी मागच्या वेळेस आम्ही कमळ घेऊन येत होतो, धनुष्यबाण घेऊन येत होतो, तुम्ही म्हणत की आम्हाला धनुष्यबाण बी चालत नाही, कमळ बी चालत नाही, आता दोन्ही चालू नका, फक्त ट्रॅक्टर चालवा आणि या आमच्यामध्ये सामील व्हा, आमच्यामध्ये सामील व्हा. कशासाठी? त्यांना काय झालं तुम्हाला आतापर्यंत? सत्तारना काय झालं?
अजून बी केसावर फुगी इतकं पण असून गल्ले बोलायला येत नाही, हात गाडी घेऊन चालतात. काय केलं त्यांना तुमचं? नानाला निवडून द्या, तुमचा विकास करू. एवढंच नाही तर याला विकास म्हणजे काय समजतो का? मी धानोरीचे लोक येते. नाना आपला धानोऱ्याला किसनराव काळे आणि मी आम्ही दोघांनी मिळून बसून धानोऱ्याचा मध्यम प्रकल्प प्रस्ताव केला, तो मंजूर पण केला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत असताना एनआयएचे चले चपाटे पाठवून त्यांनी तिथे झोपड्या झाल्या कामावाल्या याच्या. कुठं आहे काय धानोरीच्या नाही की कुठं आहे काय जाळल्या की नाही त्यांना? तो ठेकेदार पळून गेला, यांना पळून लावलं. आणि 2-4-5 वर्षापासून ती साईड पैसा पडून राहिला. त्याला कोणी मी कलेक्टर आणलं, मी आमदार असताना पाहणी केली, त्यांना कबूल केलं, तुमचा प्रकल्प मी करून देतो. आणि म्हणून तो प्रकल्पही त्यांना तिथून हलवला असा हा आमदार विकासाच्या गप्पा सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला याच्यानंतर बोलू आपण, परंतु आत्ता पाऊस यायच्या याच्यात आहे म्हणून मी ती जास्त बोलणार नाही. आपल्याला विनंती करतो की आपली जमीन 10 वर्षापासून पडीच आहे आणि ती पडीत जमिनीची मशागत करण्यासाठी आपल्याला या पडीत जमिनीचा विकास करण्यासाठी ट्रॅक्टरवर ह्या निशाणीवर 21 तारखेला बटन दाबून नानाला आपण विजयी करावं, विधानसभेमध्ये आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.